स्वप्न साकार करणारी, मनातल्या स्वप्नांना साकार करणारी युनिव्हर्स अकॅडमी विटा। आमच्या अकॅडमीची विद्यार्थिनी प्रणाली रमेश साळुंके खानापूर तालुक्यात अव्वल आली। विद्यार्थी ते डॉक्टर असा प्रवास घडवणाऱ्या युनिव्हर्स अकॅडमीची खास वैशिष्ट्ये, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वर्ग, उच्च दर्जाचे स्टडी मटेरियल, सुसज्ज वर्ग आणि अभ्यासिका, वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन आणि उत्तम मार्गदर्शन। तुमचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। 11वी व 12वी सायन्स आणि स्पेशल नीट रिपीटर बॅचसाठी प्रवेश सुरू। आमचा पत्ता ST स्टँडच्या मागे विश्वविनायक हॉस्पिटल, दुसरा मजला, सावरकर नगर, विटा। थँक्यू युनिव्हर्स अकॅडमी, युनिव्हर्स आहे तो मुमकिन आहे। बंधू जयंत पाटील यांचा गोपीजयंत पडळकरांच्यावर नाव न घेता टीका। आटपाडीत एका गरीब धनगर समाजाच्या IRS अधिकाऱ्यावर भाजपच्या लोकांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे। गरीब माणसावर अन्याय केलेला धनगर समाज कसा सहन करेल असा सवाल करत महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता पडळकरांच्यावर टीका केली आहे। गेल्या काही दिवसात गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। जयंत पाटील बैठकीला बोलवत नाहीत असा आरोप करत गोपीचंद पडळकर गेल्या काही दिवसात जयंत पाटलांना शिंगावर घेत आहेत, त्यांच्यावर टीका करत आहेत, पण अजून जयंत पाटलांनी थेट गोपीचंद पडळकरांच्यावर टीका केलेली नाही, पण काल पडळकरांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे। चला पाहूयात काय म्हणाले आहेत जयंत पाटील। मात्र आज परत गोपीचंद पडळकरांनी म्हटलं की ज्यांचे फक्त 4 खासदार निवडून येतात तर ते मोदींबद्दल कसे काय बोलू शकतात। मला असं वाटतंय की पदवीधरांच्या निवडणुकीत लोकांच्या मनातनं ज्यांना पदवी देण्याची इच्छा नाही त्यांच्याबद्दल फार चर्चा करायची काही गरज नाही, त्या लोकांच्या बाबतीत काय बोलणार आहे। आणि एका हे जे ज्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांनी एका IRS अधिकाऱ्याला, धनगर समाजाच्या IRS अधिकाऱ्याच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे, तो त्याच्यात सहभागी नसताना असे आमच्या जिल्ह्यात त्यांनी उपक्रम करून धनगर समाजाच्या सगळ्या लोकांचा प्रचंड राग निर्माण झालेला आहे। आणि अतिशय कर्तबगार असणाऱ्या IRS अधिकाऱ्याला आटपाडी तालुक्यातल्या गरिबीतून वर आलेला आणि IRS झालेल्या अधिकाऱ्यावर यांनी तो त्यात सहभागी नसताना त्याच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे। एखाद्या धनगर समाजातल्या गरिबीतून वर आलेल्या माणसाची नोकरी जावी अशा पद्धतीनं जर कोणी प्रयत्न करत असेल तर धनगर समाज ते कसं मान्य करेल हे भाजप करते, आता काय सांगायचं। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।